संतांचं जीवन फार त्यागमय आहे. या कलंकित लोकांनी परतसुद्धा माझ्या भगवान बाबांना कलंकच लावला असता महाराज. एकदा एक कसाई काही गायी घेऊन कत्तलखान्यामध्ये जात होता. संत शांतही असतात आणि वेळेप्रसंगी त्यांना तलवारसुद्धा हातामध्ये घ्यावी लागते. कुठपर्यंत शांत बसायचं? गायी कत्तलखान्यामध्ये कसाई घेऊन चालला होता. भगवान बाबांनी मला वाटतं इथंच घडलेला तो प्रसंग आहे नगर जिल्ह्यामध्ये. तर भगवान बाबांनी ती गाडी अडवली. अडवल्याच्यानंतर साधू हे शांत असतात, हात जोडून सांगितलं गायी आहेत. अरे जर गो माता वाचली, गैया कटे मदिरा बडे सिनो में नोटो का जोर है. गो माता ही राष्ट्रमाता आहे, तिला जर आपण वाचवलं तर आपलं राष्ट्रसुद्धा संतुलित राहील, नाही तर मग त्या ठिकाणी भाऊ भावाचा खून करायलासुद्धा भिनार नाही. मी तुला सांगतोय सगळ्या गायी खाली उतर सोडून दे. कसाही होता शेवटी, जर तो गायीवरच दया दाखवत नाही तर माणसावर काय दाखवणार आहे. आणि त्यातल्या त्यात एखादा महाराज दिसला का लोकांना कचरा वाटतो बरं का. जर तिथं बंदूक घेऊन कुणी असतं तर ते पळून गेलं असतं, बरोबर आहे ना, पळून गेलं असतं. पण महाराज आहेत त्यांनी प्रतिकार करायला सुरुवात केली. महाराज आहेत तुम्ही व्हा बाजूला, आमचं काम आम्हाला करू द्या, आम्ही नाही सोडणार गाई, आणि नाही सोडणार, काय करायचं ते करून घ्या. शांत होते भगवान बाबा तरीसुद्धा तलवार हातामध्ये घेतली. मग सांगितलं गो मात्याची जर हत्या होत असेल तलवारसुद्धा घालीन मुंडक्यामध्ये म्हटले. म्हणजे संतांचं त्यागमय जीवन आहे. ज्या गोष्टीमुळे कलंक लागतोय ती गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती तरीसुद्धा सांगून जाईल. शयन करत असताना पहाटे उठले भगवान बाबा, देवपूजा करू लागले सकाळी. दृष्ट लोक आले आणि म्हटले बाबा देवपूजा काय करताय. म्हटले काय झालं, तुमच्या अंतरुणावर चोळी आहे, माहिती नाही काय प्रकार आहे. सज्जनाला कळत नाही हो, दुर्जनाची बुद्धी सज्जनाला कळत नाही. बाबा म्हटले काय प्रकार आहे मला माहीत नाही, काय विचलित घडतं हे मला माहीत नाही, कोणी टाकली हेही मला माहीत नाही. अरे असेल तर त्या मातेला मी धरून नमस्कार करतो. जाईओ माते तू न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे. दृष्टच होता समोरचा व्यक्ती. त्याने सांगितलं अशी शास्त्राची भाषा करू नका, ही चोळी तुमच्या गाडीवर आली हे तुम्हाला माहीत नाही का. आणि जेव्हा असे शब्द कानावरती पडायला लागले तर भगवान बाबाने ती वस्तूच नाहीशी केली ज्या वस्तूमुळे कलंक लागतोय. म्हणून जिथंही रक्त पडलं गेलं तर तिथं तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेते. असे संतांचं जीवन त्यागमय होतं. त्यागाचं नाव संत आहे आणि संतांचं नाव त्याग आहे. पायी तीर्थयात्रा मुख्य हरिनाम आची माझा नेम सिद्धी नाही. संत काही मागत नाही देवाकडे, संतांची मागणी काहीच नसते. दुसरी गोष्ट सांगू मी तुम्हाला, संत देवाकडे मागतात. माझं वाक्य नोट करून ठेवा, संत मागत नाही असं नाही, संत देवाकडे मागतात, देवालाच मागतात. ह्याची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. देवालाच मागून घेतात. विठो माऊली हाची वर देही, संचरोनी राही हृदय माझ्या. संत देवाला मागतात. सामान्य माणसं देवाकडे मागतात, देवाला मागत नाही. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. कोण काय मागेल गॅरंटीच नाही. आमचे गुरुवर्य वैकुंठवाशी इंगळे बाबा नेहमी सांगायचे बरं का, हां गए हुए कवी आते नाही श्री पुनकी याद आती आहे. राहिल्या त्या आठवणी. बाबा सांगायचे सामान्य माणसाच्या मागण्या म्हणजे त्यांच्या बुद्धीनुसार. एक जणाला भगवान शंकर प्रसन्न झाला, म्हटले भक्ता काय पाहिजे जंगलामध्ये एकटाच दिसतोय. भक्त म्हटला तंबाखू आहे म्हटला, हां पण एकटी तंबाखू कसा खाऊ सुना द्या म्हटला. म्हणजे देव प्रसन्न झाला आहे ना. साधा सरपंच प्रसन्न झाला तर दोन तीन कागदावर सह्या करून घेतो आपण. त्याला देव म्हणजे मागायचंच कळत नाही ना. ज्याची त्याची बुद्धी अंक आहे शेवटी, बुद्धी अंक ज्याचा चालतो तो माणूस मोठा होत असतो बरं का. हां तीन भगवान शंकराचे भक्त एकत्र आले इंगळे बाबा सांगायचे. आणि एकत्र आल्यानंतर तिघांची डिस्कस चर्चा सुरू झाली. पहिला म्हटला 12 वर्ष झाले भगवान शंकराची भक्ती केली, न जाणो भगवान शंकर जर आपल्याला प्रसन्न झालं भोळं दैवत आहे, भस्मासुराला सुद्धा प्रसन्न झालेलं दैवत आहे. जर आपल्याला प्रसन्न झालं तर तू काय मागशील. पहिला म्हटला 100% होणार नाही पण जर झालंच एवढंच मागेल. चिंचाचे झाडं 1 कोट, प्रत्येक पानाची 100 नोट, एवढंच जास्त नाही एवढंच. चिंचाचे झाडं 1 कोट, प्रत्येक पानाची 100 नोट. दुसऱ्याला विचारलं तू काय मागशील, तो म्हटला मी तुझ्या पुढचं मागणार नाही. तुझे चिंचाचे झाडं मागितले ते झाडं तोडायची, त्या लाकडांची फळ्या बनवायच्या, फळ्यांची कपाटं बनवायचे, तू मागितलेले पैसे त्या कपाटामध्ये ठेवायचे, त्याला कुलूप लावायची, त्याची चॉबी माझ्या खिशात, एवढंच मागेल. तिसऱ्याला विचारलं तू काय मागशील, तिसरा म्हटला तुमच्या दोघांच्या पुढं जाणार नाही. हे देवा हे दोघंजणं माझे चुलते भावा,
यांचा वंश बुडावा आणि त्या पैशाचा वारस पठ्ठ्या व्हावा. बाकी काही मागायचं नाही, सामान्य जीवाच्या मागण्या आहेत. पण संत जेव्हा मागतातच अभंगाचं प्रथम चरण. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे माझे मन लागे तुझे चरणी. शब्द जरी छोटा असेल तर पण तुझ्या चरणी लागल्याच्या नंतर देवा या मनाला धावता येत नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी, मन सर्वर धावतंय म्हणून म्हणावं लागलं देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथ महाराजांना असंही म्हणता आलं असतं की देवा माझं डोकं लागो तुझे चरणी, देवा माझे हात लागो तुझे चरणी, मग देवा माझे मन लागो तुझे चरणी म्हणतात. कारण मनाची जर चंचलता आपण पाहिली तर मन किती चंचल आहे. मन चंचल चपळ दाता ये नलगे वेळ, दाता ये का नलगे वेळ, दाता ये का नलगे वेळ, झालं. त्या मनामध्ये जर देवाची जागा जर आपण केली तर मनाचं मंदिर होतं. मनाचं मंदिर झालं पाहिजे, मनाचा कचरा नको. आतापर्यंत संत महात्म्याने मनाचं मंदिर केलं, मनाचं मंदिर केलं, हृदयाबंदी काना केलं, आत विठ्ठल कुंडीला साठविला दाता त्रिलोक्याचा, मनाचं मंदिर झालं. आपल्या मनाचा कचरा नको, मनाची क्वालिटी पाहिजे. सोन्याच्या दुकानामध्ये गर्दी फार कमी असते, आणि झाली जाणावधानाने एखाद्या वेळेस गर्दी तर घेणारे फार कमी असतात. तुमच्या लक्षात येते का? सोन्याच्या दुकानात गर्दी फार कमी असते, आणि झाली जाणावधानाने एखाद्या दिवशी गर्दी तर घेणारे फार कमी असतात.
क्वालिटी पाहिजे, शेवटी क्वालिटी पाहिजे. एखादा माणूस आतापर्यंत तुम्हाला म्हटलाय का मी आज बाजारामध्ये गेलो होतो आणि मला 1 किलो सोनं घ्यायचं होतं, एवढी गर्दी होती तर घेताच आलं नाही. क्वालिटी आहे शेवटी, कचरा नकोय मनाचा, मंदिर पाहिजे मनाचं, मंदिर पाहिजे. एका दोघा तरुणांचं ब्रेकअप झालं, ब्रेकअप गव्हाणे महाराज. ब्रेकअप झालं, मुलगी म्हटली आता इथून पुढं जमणार नाही म्हटली, माझ्या बापाने दुसरं स्थळ पाहिलंय, तिकडंच लग्न होणार आहे, तुला राजीनामा देते. आता याने सांगितलं नाही जमत तर एक काम कर म्हटले, काय तुला जेवढे भेटवस्तू दिल्यात त्या मला परत कर. ती म्हटली देण्यासाठी घेतल्या नाही, देण्यासाठी घेतल्यात का नाही मिळणार. तो म्हटला काही हरकत नाही, वस्तू नाही दिल्या तरी चालेल, पण मी जेवढ्या चिठ्ठ्या लेटर तुला पाठवलेत, पत्र पाठवले, ते सगळे मला परत कर. न जाणो जर भविष्यात माझं लग्न झालं आणि ते पुरावा म्हणून लेटर जर माझ्या पत्नीने पाहिले तर ती सुद्धा संसार करणार नाही, ती निघून जाईल. मग काही नाही दिलं तरी ते पुरावे तरी मला परत कर. मी जेवढे भावनिक होऊन तुला लिहिलेत तुझ्यासाठी, जीवच देईन, शिरच कापेन, मुटकच कापून ठेवीन, काही ताजमहलच बनविन, हे सगळे पुरावे मला जसे तसे सगळे परत कर. मुलगी हुशार होती, ती म्हटली वस्तू मिळणार नाही, पत्रच पाहिजे ना, एक काम कर. म्हटले काय, सोमवारी घरी ये. आणि घरी आल्याच्या नंतर दिवाणमध्ये खोकं आहे, त्या खोक्यामध्ये चिठ्ठ्या आणि पत्र आहेत, पण एक काम कर, तुझ्या जेवढ्या आहेत तेवढ्याच घेऊन जाय, बाकीच्या घड्या घालून ठेव. तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे तुमच्या एकट्याच्या आहेत का, खोकं भरलेलं आहे, तू सगळ्याच घेऊन पळशील, बाकीच्या कामांच्या आहेत. मनाचा कचरा नकोय, मनाचं मंदिर पाहिजे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत मनाचं मंदिर केलं महाराज, त्रेता युगामध्ये सुद्धा हनुमंतरायाच्या हृदयामध्ये भगवान श्रीरामाचं दर्शन झालं. मनाचं मंदिर आहे, मनाचं मंदिर. मन देवाला अर्पण असावं, मन धर्मासाठी अर्पण असावं. धर्माचं ज्यावेळेस आपण काम करतो, मी अनुभवाने सांगेल तुम्हाला, अगदी लहानपणापासूनच माझी ओढ. पण धर्माचं आपण जेव्हा काम करतो ना, समाज एका बाजूला असला तरी चालेल, साक्षात धर्म तुमच्या बरोबर उभा राहतो. ह्या देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी, साक्षात धर्म तुमच्या बरोबर उभा राहतो. ज्यावेळेस सीमेवरती अगदी 18-19 वयाची मुलं लढण्यासाठी जातात महाराज, आजही 20-20 वर्षाचे टोणगे आहेत की त्यांना काहीच कळत नाही. किती आता आमची आळंदीमध्ये मुलींची संस्था आहे, कितीतरी टोणग्यांचे बाय डेट आहे माझ्याकडे, काहीच कळत नाही त्यांना. काल तर एक टोणगा 70 वर्षाचा आला म्हणे नवरी पहा, मला म्हणलं नवरी कशाची, म्हातारी बघावं लागेल ना. गौऱ्या गेल्या मातीत तरी नवरी बघा. आम्हाला माहिती आहे भाऊसाहेब महाराजांना आमचा एक नवर देव 55 वर्षाचं वय, नवरी बघा नवरी बघा. म्हटलं अहो राहू द्या, करा परमार्थ, कशाला नवरी. म्हणलं मग शेवटी आपल्याला खाण्यापिण्याची व्यवस्था नको का? अगोदर तर मला माहीतच नाही नवरी कुणासाठी बघायची, अगोदर महाराजांचीच चर्चा. समोरचे म्हणत होते काम करा महाराज, तुम्ही एवढे फिरता, ताईंच्या बऱ्याच महिला मुली परिचित आहे महाराष्ट्रभर, एखादी मुलगी बघा 2 लाख रुपये देतो तुम्हाला. मुलगी कुणासाठी, म्हणून मी बाहेरून नेमकेच कार्यक्रम करून आलो होतो. बाहेर आले म्हटलं मुलगा कुठे आहे, ते मग मुलगा मीच आहे म्हटलं. पाहिले तर 2-3 पुढचे दात पडलेले, सगळं पांढरं झालेलं. म्हणलं असं आहे म्हटलं मी, पण आपल्यात चांगला संसार करेल म्हटले मी. मी उठून दिल्यानंतर मग त्यांनी त्यांच्या मनानेच मुलगी पाहिली. कालांतराने ते कोरोनामध्ये गेले, कोविड झाला त्यांना, कोविड झाल्यानंतर काविळही झाला, अशा परिस्थितीमध्ये गेले. पण त्यांचं एक वाक्य मला आजही आठवतं, मी त्यांना म्हटले होते की पारायण करास, थोडेफार पैसे असेल तर गुंतवा, कोणी खाऊ घालेल आळंदीमध्ये. ते म्हटले नाही, शेवटची सोय, खाण्यापिण्याची शेवटची व्यवस्था, माणूस गेला व्यवस्था तशीच राहिली. तुमच्या लक्षात आलं? ज्या माणसाला ज्या व्यक्तीला व्यवस्था म्हणून आणलं होतं तिची व्यवस्था करून हा निघून गेला. जिला व्यवस्था म्हणून आपल्या जीवनामध्ये आणलं तिची व्यवस्था करून हा निघून गेलाय. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणी दी, देवाला मन समर्पित करावं. विठ्ठल विठ्ठल लढतात सीमेवरती, एकाला वीरमरण आलं. वीरमरण आल्याच्या नंतर मीडियावाले, सोशल मीडियावाले त्या तरुणाच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर माईक बंद करून लावा. घरी गेल्यानंतर पत्नीजवळ गेले, अगदी 4-5 वर्ष झाले होते लग्नाला.
माईकवाला गेला मीडियावाला आणि विचारलं, ताई रडताय तुम्ही? पती गेला आता शेवटी हंबरडा फोडून मुलगी रडायला लागली. 5 वर्षाचं छोटंसं लेकरू होतं ते सुद्धा रडत होतं हंबरडा फोडून. बाबा तुम्ही म्हणाला होता दिवाळीच्या सुट्टीमध्ये 1 महिना मी येणार आहे, तुझ्याबरोबरच राहणार आहे, तुझ्याबरोबरच खेळणार आहे. बाबा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं बाबा, पण तुम्ही दिवाळीला येणार होता हे लोक म्हणतात, आता तुझे बाबा येणार नाही. 5 वर्षाचं लेकरूसुद्धा हंबरडा फोडून रडत होतं. एवढा मोठा पहाडासारखा बापसुद्धा मोठ्याने हंबरडा फोडून रडत होता. मीडियावाले त्या बापाकडे गेले, बाबा तुमचा तरुण मुलगा गेलाय तुम्हाला कसं वाटतंय? त्या बापाने मीडियावालेलासुद्धा कवटळी मारली, मिठी मारली आणि रडायला लागले. अरे ज्या बापाचा तरुण मुलगा जातो ना, तो बाप जगताना जरी दिसत असेल तुम्हाला, एखाद्या बापाचा जर तरुण मुलगा डोळ्यासमोर जात असेल तर तो बाप जगताना जरी दिसत असेल तुम्हाला, पण तो मुलगा एकदाच मरतो. मायबाप रोज मरत असतात, रोज मरत असतात. बापाजवळ गेला तर बाप रडत होता. मीडियावाला त्या ठिकाणी माईक घेऊन आईजवळ गेला. आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, फार प्रेम करत असते आई आपल्यावरती. दुजा भाव नसतो कोणत्याच आईचा, मी सांगेल तुम्हाला. दुनिया में वो कौन सी चीज है, दुनिया में वो कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती, दुनिया में वो कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती, सब कुछ मिलता है माँ नहीं मिलती. प्रेम करणारी आई एकदा गेली ना तर मिळत नाही. महाराज हंबरडा फोडून माय रडायला लागली. मीडियावाल्याने मोठं धाडस केलं, माईक डोळ्यासमोर तोंडासमोर ठेवला. आई साहेब रडताय तुम्ही? तुमचा एकुलता एक मुलगा गेला म्हणून रडताय आई साहेब तुम्ही? तुमचा गुणवान मुलगा गेला म्हणून तुम्ही रडताय? तुमचा तरुण मुलगा गेला म्हणून तुम्ही इतका रडताय का? अहो जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले तरी रडणं थांबत नाही तुमच्या कुटुंबाचं, म्हणून रडतायत का? ती भारत मातेमध्ये जन्म झालेला त्या आईचा, त्या आईने सांगितलं त्या मीडियावाल्याला, माझा एकुलता एक मुलगा गेला म्हणून ही माय रडत नाही, माझा गुणवान मुलगा गेला म्हणून ही माय रडत नाही, माझा तरुण मुलगा गेला म्हणूनही ही माय रडत नाही. मी याच्यासाठी रडते, देवाने मला एकच मुलगा का दिला? आणखी 2-4 दिले असते तर सीमेवरती लढण्यासाठी पाठवले असते. जनाई जने तो भक्त जने, दाता या शूर जने, अशा अनेक आई या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून तुमच्यासारखे तरुण प्रेरित या ठिकाणी समाजाचं कार्य करत असतात. ज्याची आई मजबूत आहे ना, ज्याचं दूध मजबूत आहे, तो कोणालाच घाबरत नाही महाराज. दुसरी गोष्ट सांगू, बाप बाप किती थकलेला असू द्या, बापाचे गुडघे फुटलेले असू द्या, थकलेला असू द्या बाप, डोळ्याने दिसत नसू द्या बापाला, पण मुलगा जर म्हणत असेल बाबा गावातला अमुक अमुक मला त्रास देतोय, बाप म्हणतो काळजी करू नको, माझं वय जरी 80 वर्षाचं झालं असेल तर काळजी करू नको, तुझा बाप जिवंत आहे, अजूक तुझा बाप जिवंत आहे, घाबरायचं नाही, असे मायबाप आहेत. म्हणून संत मायबाप आपल्याला चांगल्या मार्गाला नेत असतात. आहितापासून काढीत ज्यावेळेस स्वतःचं मन आपण देशासाठी अर्पण करतो, मी तर सांगेल अलीकडे आता सोशल मीडियावर तुम्ही सगळेजण असता, किती म्हणजे महाराष्ट्राचं वातावरण कोणत्या दिशेला चाललंय महाराज. जगणंसुद्धा असं असावं, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे, कुत्र्या मांजरासारखं जगण्यापेक्षा मरावी परिकीर्ती रूपी उरावे. माननीय स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं जगणं धडाडीचं होतं, क्रांतीचं जगणं होतं. कधी स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही. जे माणसं कुटुंबाचा विचार करतात ना, त्यांच्याकडून समाजाचं कार्यच होत नाही महाराज. हां तुकोबाराय स्वतः म्हणतात, त्या ठिकाणी राख रांगोळ केली संसाराच्या नावे घालून, तेव्हा कुठंतरी परमार्थ घडला. मुंडे साहेबांचं जीवन मी सांगेल, आता पाटलांना माझ्याहीपेक्षा जास्त माहिती आहे. एकदा सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता भुजबळ साहेब होते आणि त्यांनी अनेक प्रश्न विचारले होते. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते ना, आपले मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते. आणि त्या दिवशी अनावधानाने मुंडे साहेबांना येण्यासाठी थोडासा उशीर झाला होता. भुजबळ साहेबांनी अनेक प्रश्न विचारले होते आणि प्रश्न विचारल्याच्या नंतर मनोहर जोशी साहेबसुद्धा शांत बसले होते त्या दिवशी. पण तिकडून दरवाजातून आवाज आला, थांबा मी देतो तुमच्या प्रश्नाचे उत्तर. मुंडे साहेबांचं येणंसुद्धा धडाडीचं असायचं, सगळे शांत झाले. मुंडे साहेबांच्या हातामध्ये फार मोठा कागद होता, तो कागद बेंचवर ठेवला आणि भुजबळ साहेबांनी विचारलेले सगळ्या प्रश्नाचे अचूक असे उत्तर मुंडे साहेबांनी दिले. दिल्याच्या नंतर सभागृहामधले सगळे गेले महाराज, सभागृहातली सभा मोडली, सगळे बाहेर निघून गेले. पण भुजबळ साहेबांना वाटलं अचूक अशी उत्तरं मुंडे साहेबांनी दिले, कदाचित यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरे त्या कागदावरती लिहून आणली होती की काय.
सगळे गेल्यानंतर भुजबळ साहेबांनी तो मुंडे साहेबांचा जो कागद होता बेंचवर राहिलेला तो कागद हातामध्ये घेतला आणि पाहिलं पुढच्या बाजूने, अरे बापरे, तो कागद कोराच होता. पुढच्या बाजूने कागद कोराच होता. भुजबळ साहेबांना वाटलं पाठीमागून काहीतरी लिहिलेलं असावं, म्हणून कागदाला पलटी मारली, पाठीमागून पाहिलं तर पाठीमागून सुद्धा तो कागद कोराच होता. सांगू मी तुम्हाला, माननीय लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा कोरा कागद सुद्धा विरोधकांची धडकी भरवणारा होता. किती आले किती गेले, किती आले किती गेले, लोकनेते फक्त मुंडे साहेबच होऊन गेले. आजही आमच्या हृदयामध्ये तुमचं देवासारखं स्थान आहे. आजही आमच्या हृदयामध्ये मरावी परिकीर्ती रूपी उरावे. काही माणसं जीवन जगून सुद्धा जिवंत राहत नाही, कुत्र्यासारखे गावात फिरतात. लोक म्हटले गेला तो, अरे बापरे, गेलेलाच माहीत नाही. म्हणजे गेलेला माहीत नाही आहे का हे सुद्धा माहीत नाही. काही माणसं जीवन जगून सुद्धा जिवंत राहत नाही, काही माणसं गेल्यानंतर सुद्धा जीव